जागतिकीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती अतिशय भयावह झाली असून केंद्र सरकार सन 2025 पर्यंत आपली अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरची बनविण्याचे नवभारताचे स्वप्न दाखवून जनतेच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक करीत आहेत. भारत सरकारच्या भांडवलधारजीना व कामगाराविरोधी धोरणामुळे कष्टकरी वर्ग नेस्तानुभूत होत आहे. परिणामतः गरीब श्रीमंतीमधील दरी प्रचंड रुंदावली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणारे सार्वजनिक उद्योग कवडीमोड भावाने भांडवलदारांच्या हवाली करण्याचा प्रयत्न राज्यकर्ते करीत आहे. या पार्श्वभूमीवर देशातील बहुसंख्य जनतेचे जीवनमान सुधारावे, विषमता कमी व्हावी व शोषणमुक्त समाज निर्माण व्हावा यासाठी भांडवलशाही व्यवस्था बदलविणे ही आजची खरी गरज आहे व ती बदलविण्यासाठी ट्रेड युनियन हेच प्रभावी व धारदार शस्त्र असल्याचे मत हितेंद्र भट यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळातील प्रमुख संघटना नागपूर विभागीय आयुर्विमा कर्मचारी युनियनचे 61वे विदर्भस्तरीय वार्षिक संमेलन LIC मुख्यालयातील सभागृहात आज असंख्य विमा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत यशस्वीपणे संपन्न झाले आहे. या संमेलनाचे उद्घाटन पश्चिम क्षेत्रीय विमा कर्मचारी असोसिएशनचे सरचिटणीस हितेंद्र भट यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विमा कामगार नेते रमेश पाटणे, विमा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष TK चक्रवर्ती, विदर्भ विमा पेन्शनर्स असोसिएशनचे सरचिटणीस PV मिलिंदकुमार तर अध्यक्षपती अनिल ढोकपांडे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी संघटनेचे विभागीय सरचिटणीस YR राव यांनी संघटनेचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर सादर केला. या अहवालानुसार विदर्भातून आलेल्या शाखा सचिवांनी आपापल्या भाषेतून चर्चा करीत शासन प्रशासनाच्या कामगाराविरोधी धोरणांवर जोरदार टीका केली. 1 ऑगस्ट 2022 पासून देय सुधारित वेतन श्रेणीचा मसुदा प्रशासनाला सादर करणे, खासगी कारणाविरोधात लढा तीव्र करणे, LIC मजबूत करणे, फॅमिली पेन्शनमध्ये सुधारणा करणे, नोकरी भरती त्वरित सुरू करणे, लेबर कोड बिल रद्द करणे, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणे, वाढती महागाई, बेरोजगारी व भ्रष्टाचाराला आळा घालणे, संघटनेला मान्यता आणि प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करणे इतर ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून अनिल ढोकपांडे म्हणाले की LIC IPO हा केंद्र सरकारची केवळ वित्तीय तूट भरून काढण्याचा प्रयत्न नसून श्रमिकांच्या बचतीतून निर्माण झालेली संपत्ती भांडवलदारांच्या घशात घालण्याचा आर्थिक धोरणाचा भाग आहे. ही वस्तुस्थिती लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. विमाधारकांची गुंतवणूक LIC सध्या सुरक्षित आहे, भविष्यात देखील ती सुरक्षित राहावी याकरिता LIC अधिकाधिक मजबूत करण्याची गरज आहे. याकरिता सर्व सभासदांनी मोठा संघर्षाकरिता सज्ज राहावे असे आवाहन त्यांनी विमा कर्मचाऱ्यांना केले. याप्रसंगी संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी शिवा निमजे, सरचिटणीसपदी YR राव व कोषाध्यक्ष म्हणून राजेश विश्वकर्मा यांची एकमताने निवड करण्यात आली. याप्रसंगी सेवानिवृत्त सभासदांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन YR राव यांनी तर नरेश अडचुले यांनी आभार मानले. यशस्वीतेकरिता सर्व श्री हरी शर्मा, अभय पाटणे, हिना जिपकाटे, राजेश खंडलवाल, अभय पांडे, मनोहर पवणीकर, संदीप लातूरकर, विवेक जोशी, अशोक चांडक, नरेंद्र उमाळे, शोभा मोपेरकर, सलील मुळे, मिलिंद पवणीकर, बंटी गजबे, शशी सोनूरकर, रवी खापरे, नलिनी धनविजय या सर्वांनी सहकार्य केले.